अगर आपने हमारे YouTube चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है, इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए, और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है, इसे भी आप इनेबल कर दीजिए। नवापुरात गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा। नवापूर शहरातील जनता पार्क मार्ग 4 येथील संजय भिकन खैरनार यांच्या घराजवळील श्री गजानन महाराज मंदिरात आज सालाबादाप्रमाणे गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्री गजानन महाराज प्रकट झाले त्या दिवशी त्यांनी खरखटे अन्न खाल्ले व डबक्याचे पाणी प्याले व त्यांनी सांगितले की अन्न आणि पाणी अमूल्य आहे, ते वाया घालवू नये। अशा श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिवशी सकाळी अभ्यंग स्नान, नवग्रहपूजा, होम हवन करण्यात आले। त्यानंतर दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक व नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावित यांच्या हस्ते आरती करण्यात आली। यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन भिकन ओंकार खैरनार ग्रामसेवक संजय भिकन खैरनार, कृष्णा भिकन खैरनार हे करीत असतात। यावेळी नवापूर तालुक्यातील असंख्य भाविक प्रसाद घेण्यासाठी येत असतात। श्री भिकन खैरनार यांच्या निवासस्थाना शेजारील त्यांनी गजानन महाराजांचे सुंदर मंदिर बांधले आहे। शहरात महाराजांचे ते एकमेव मंदिर आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक विशाल सांगळे, कमलेश पाटील, अनिल वेंडाईत, विशाल मुळावतकर, कौशल टिंबे, भूषण सांगळे तसेच जनता पार्क गणेश मंडळाचे कार्यकर्ते रहिवासी यांनी परिश्रम घेतले। महाप्रसाद व दर्शनासाठी एकच गर्दी झाली होती। माझा खान्देश न्यूज साठी हेमंत पाटील, नवापूर। गजानन बाबाच्या प्रगट दिवशी जयंती निमित्त भंडाऱ्याचं आयोजन करतो। सकाळी गजानन महाराजची स्नान, अभंग स्नान, त्याच्यानंतर होम पूजा, होम हवन झाल्यानंतर महाआरती होते। महाआरतीसाठी सर्व श्री दरवर्षी या भागातले मान्य भरत भाऊजी गावी, तसेच श्रीजी दादा नाईक, रजनीताई नाईक जिल्हा परिषद अध्यक्षा, तसेच इतर मान्यवर नगरसेवक, नगराध्यक्ष व सगळे पक्षाचे पदाधिकारी वगैरे यासाठी येत असतात। आम्ही हे झाल्यानंतर भंडाऱ्याचं नियोजन करतो, अन्नदान म्हणून ते आम्ही केलेलं आहे। आणि आमचा जो अन्नदान करण्याचा उद्देश एकच आहे की गजानन महाराजांनी ज्यावेळा प्रगट झाले त्यावेळा त्यांनी उष्टे अन्न खाल्ले आणि डबक्यातलं पाणी बाजूला करून त्यांनी ते पाणी घेतलं। अन्न आणि पाणी हे इतकं अमूल्य आहे की त्याचं मूल्य होऊ शकत नाही, तर त्याचं नासाडी करायला नाही पाहिजे, ते वायाने घालायला पाहिजे। त्यासाठी आम्ही नेहमी सांगत असतो व आमचा उद्देश अन्नदान करण्याचा तो असतो। तसेच या भंडाऱ्यामध्ये गरीब श्रीमंत लहान मोठे सगळे भाग घेतात म्हणून आम्ही अन्नदानाचं आयोजन करतो।